स्वागत आहे आपले अन्नपूर्णा चटपटीत मेजवानीमध्ये। आज मी करणार आहे भाजणीचे थालपीठ, जे थालपीठ अतिशय पौष्टिक व जीवनसत्वयुक्त आहे। ते आपण लोण्याबरोबर व गरम गरम थालपीठावर तूप घालून मस्तपैकी खाऊ शकतो। त्यासाठी लागणारं आपण साहित्य व कृती आणि भाजणी बघून घेऊया। 2.5 वाटी तांदूळ, 1/2 वाटी गहू घ्यायचे, 1 वाटी चणा डाळ, 1/2 वाटी उडदाची डाळ, साधारण 2-2 चमचे हरभरे व वाटाणे, 1/2 वाटी मटकी आणि 1/2 पेक्षा थोडी म्हणजे 2 चमचे आपल्याला अख्खं मसूर घ्यायचे। मी यामध्ये ज्वारी व बाजरी ॲड केलेली नाही आहे, ते आपण ज्या वेळेला आपण थालपीठ करणार आहोत त्यामध्ये आपण ज्वारीचं पीठ व बाजरीचं पीठ हे मिक्स करणार आहोत। आता आपण हे सर्व एक एक करून भाजून घ्यायचे मंदाचेवर। आता आपण तांदूळ भाजून घेऊया। पॅन ठेवले मी, तांदूळ टाकलेले आहेत, गॅस हा मंद केलेला आहे मी। आता यामध्ये साधारण 1-5 मिनटं मी तांदूळ भाजून घेणार आहे। जशा आपण चकलीला भाजणी भाजतो अशाच प्रकारे ही भाजणी आपल्याला करायची आहे। मंदाचेवर 1-5 मिनटं भाजून घेऊया आपण तांदूळ। आता आपले तांदूळ भाजून झालेत, छान अशा पद्धतीने तांदूळ भाजून झालं पाहिजे। आता आपण काढून घेऊया व हरभऱ्याची डाळ भाजून घेऊया। हरभऱ्याची डाळ ही आपली आता भाजून झाली। आता आपण अशाच पद्धतीने प्रत्येक एक एक जिन्नस मंद गॅसवर 1-5 मिनटं आपण भाजून घेणार आहोत। आता आपले सर्व धान्य हे भाजून झालेले आहेत, थंड करायचे आपल्याला आणि गिरणीतून हे दळून आणायचे। आता आपले थालपीठ भाजणी तयार आहे, छान आपल्याला बारीक असं आपले दळून झालेले। ह्यात तुम्ही तुम्हाला आवडत असल्यास सोयाबीनसुद्धा घालू शकता। आता आपण थालपीठ करायला घेऊया। आता आपल्याला थालपीठ करण्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते। इथे मी 2 चमचे बाजरीचं पीठ घेतलेले आहे, चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे 1 वाटी, इथं परत 2 चमचे मी ज्वारीचं पीठ घातलेले आहे, 1/2 वाटी एकदम बारीक चिरलेला कांदा घेतला आहे, 4 मोठे चमचे तेल घेतले, 1 छोटा चमचा चाट मसाला घेतलेला आहे, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट व 1/2 चमचा हळद मीठ घेतले थोडेसे आणि हिंग घेतलेलं आहे। आता आपण थालपीठ करायला सुरुवात करूया। मी इथं 1/2 वाटी थालपीठ भाजणी घेतलेली आहे, त्यामध्ये ज्वारीचं पीठ टाकते मी, त्यानंतर बाजरीचं, त्यानंतर मीठ टाकणार आहे। मी इथं ज्वारी व बाजरीचे पीठ आत्ता ॲड केलेले आहे, तुम्ही दळतानीसुद्धा ते टाकू शकता। बाजरीचं पीठ हे लवकर कडू होतं त्यामुळे मी नंतर टाकलेले आहे। आता मी यात लाल तिखट व हळद टाकून घेते, त्यानंतर टाकणार आहे हिंग, त्यानंतर टाकणार आहे चाट मसाला, त्यानंतर कोथिंबीर, नंतर कांदा। ह्या थालपीठाचं एक वैशिष्ट्य आहे, तुम्ही यामध्ये कुठलीही भाजी ॲड करू शकता। कुठलीही जर कुठलीही मुलं जर आपल्या आता भाजी खात नाही आहे, पालकची भाजी बारीक चिरून तुम्ही घालू शकता। आता आपण यात थोडंसं तेल घालणार आहोत आणि ज्या पद्धतीने आपण भाकरीचं पीठ मळतो त्या पद्धतीने आपण याला मळून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी घालत आपण याला मळून घ्यायचं आहे। आता सर्व मिक्स करून घेऊया पहिले। तुम्ही याला पातळ मिश्रण करून ज्या पद्धतीने आपण घावन किंवा डोसे टाकतो त्या पद्धतीने करू शकता। मी तुम्हाला इथं आपल्या हातावर करून दाखवणार आहे। आपण थोडं थोडं पाणी घालून हातावर पाणी घ्यायचे आणि मळून घ्यायचे आपल्याला। छान मळून झाले पीठ आपलं, सैल झाले। आता आपण ह्याचा छोटा गोळा करून घेऊया। हातावर तुम्ही थापूनही करू शकता किंवा प्लॅस्टिकवर करू शकता, आपण प्लॅस्टिकवर थोडंसं थापून करूया।
अशा पद्धतीने प्लास्टिकला खाली तेल लावून त्यावर मी हे थालपीठ थापलेले. आता आपण तवा गरम करायला ठेवला आहे. आपण हे थालपीठ काढून घेऊया. प्लास्टिकने असं हातावर थालपीठ पाडून घ्यायचं आणि थोडंसं तेल टाकून त्यावर टाकायचं. काट्याचा चमचा घ्यायचा. अशा पद्धतीने त्याला होल पाडायचे आहेत आपल्याला आणि गोल बाजूने तेल सोडून खरपूस भाजून घ्यायचं. एक साईड भाजली की पलटी करून आपण दुसरी साईड भाजणार आहोत. आता आपण थालपीठ पलटी करून बघूया. आता आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा तेल सोडूया. माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि हो लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आता आपलं थालपीठ मी दोन्ही बाजूनी चांगले लाल भाजून घेणार आहे. छान पद्धतीने आपलं हे थालपीठ दोन्ही बाजूनी सुंदर असं लाल भाजले गेले आणि सुंदर असं पौष्टिक आपल्याला डाळीतून प्रथिनं भेटतात, फायबर भेटते आपल्याला तांदळातून. त्यामुळे हे जर आपण नाश्ता जर रोज केला तर आपल्याला ब्रेड व खारीची गरज लागणार नाही. यावर आपण लोणी किंवा तूप गरम गरम पराठ्यावर आपण टाकून घेणार आहोत. माझं हे थालपीठ तुम्हाला आवडले असल्यास नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि हो लाईक व शेअर करायला विसरू नका.